नमस्कार कुक विथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल गणपतीच्या आवडीच्या बदाम पुरी कशा करायच्या ते पाहूयात. रेसिपी खूप साधी सोपी आहे, अगदी छान लेअर्सच्या बदाम पुरी तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी तुम्ही जर का आपलं कुक विथ मयुरा चॅनल जर का नवीन बघत असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन देखील दिलं आहे त्यालाही प्रेस करा, जेणेकरून सगळ्यात आधी तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या लगेचच बघता येईल. तर बदाम पुरीसाठी इथे मी चाळणीत 2 कप मैदा काढून घेत आहे. तर आता हा मैदा आपण अगदी छान चाळून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण हा मैदा चाळून घेतला. आता बदाम पुरी अगदी छान कुरकुरी तयार होण्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून रव्यात घालत आहे. बारीक रवा या ठिकाणी मी वापरला. आता चवीपुरतं थोडंसं मीठ यात घालायचं आणि थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे. आता यात आपल्याला 2 टेबलस्पून तूप घालून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तेलाचा वापरही या ठिकाणी करू शकताय. तर या ठिकाणी मी कच्चंच तूप वापरत आहे, तुम्ही तुपाचं मोहन देखील यात करून घालू शकता. तर यानंतर आता इथे मी खायचा केशरी रंग चिमडूवर यात घालत आहे. तुम्ही नाही घातला तरीही चालेल, फक्त बापाला आवडतो म्हणून या ठिकाणी मी वापरत आहे. आता पुन्हा थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि यात आता आपण लागेल तसं पाणी वापरत हे पीठ अगदी छान मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ आपल्याला मध्यम स्वरूपाचं आपण मळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी हे पीठ अगदी छान आपण मळून घेतलं. आता यावर एक झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे आपण असंच साईडला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पाक तयार करायला घेऊयात. तर इथे मी 1 कप साखर भांड्यात काढून घेत आहे. आता यात आपल्याला 1/2 कप पाणी ओतायचं. आधी पाण्यात आपण साखर विरघळू द्यायची आहे. गॅस या ठिकाणी मध्यमाच्यावरच आहे. तर या ठिकाणी साखर पाण्यात विरघळेल दिसते. आता गॅस मंदाच्यावरच ठेवायचा आणि पुन्हा पाक 4 ते 5 मिनिटे उकळू द्यायचं आहे. साधारण 4 ते 5 मिनिटांनी आपण आता पाक चेक करूयात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय पाकाची एक तार तयार झालेली दिसत आहे, एक तारी पाक तयार झाला असं म्हणायचं. आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि शेवटी आता आपण 1/2 टेबलस्पून वेलची पावडर यात घालायची आहे. पुन्हा आपण अगदी छान याला ढवून घ्यायचं आणि हा पाक आपण बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता इथे 5 ते 10 मिनिटे झाली आहेत. या पिठाचे आपण छोटे छोटे लिंबा इतके आपण गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर यातील आपण एक आता गोळा घेऊन कोरड्या पिठात त्याला गुळून याच्यात आपण पारी लाटून घ्यायची आहे. पारी तुम्ही ही पातळच लाटून घ्या, कारण जर का तुम्ही जाड पुरी लाटून घेतलात तर मग ती पुरी आधीमध्ये कुठेतरी कच्ची राहते, म्हणून आपण पातळच पुरी या ठिकाणी लाटून घ्यायची आहे. आता या ठिकाणी पातळ पुरी आपण लाटून घेतली. याच्या बरोबरमध्ये आपण अशी आपण घडी करून घ्यायची आहे आणि पुन्हा याला आपण अशी त्रिकोण्याकारात घडी करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला आपण असं प्रेस करून घ्यायचं आणि याच्या बरोबरमध्ये आपण याला आता लाटणा फिरून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय बदामाच्या आकाराची पुरी या ठिकाणी तयार झाली आहे. मस्त लेअर्स पडलेत बघा. याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्याही तुम्ही करून घ्या. तर या ठिकाणी मी सगळ्या पुऱ्या या ठिकाणी तयार करून घेतलेत. आता आपण पुऱ्या तळायला घ्यायच्या आहेत. या ठिकाणी कढईत आपण मध्यमाच्यावर तेल अगदी छान तापून घेतलं. आता त्याला आपण पुऱ्या सोडून घ्यायच्या. कढई जितक्या मावतात तितक्या तुम्ही पुऱ्या एकदम तळायला घेऊ शकताय. गॅस मध्यमाच्यावरच ठेवून या पुऱ्या तुम्ही तळून घ्यायच्या आहेत आणि पुऱ्या त्याला सोडल्या की याच्यावर आता भरभर आपण गरम तेल सोडत राहायचं. अगदी छान याला आपण कुरकुरी तळून घ्यायचे आहेत. याच्या किती सुंदर लेअर्स पडलेले दिसत आहेत. आता याला आपण पटकन बाहेर काढून घेऊयात. याच पद्धतीने बाकीचे पुरे हे आपण तळून घ्यायचे आहेत. आता पुरे आपण या ठिकाणी सगळ्या तळून घेतलेत. पाक या ठिकाणी पूर्णपणे थंड झाला आहे. आता यात आपण या तळलेल्या पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत आणि 1 ते 20 सेकंदाचा आपण या पाकात ठेवून द्यायचे आहेत आणि याला आपण पटकन बाहेर काढून घ्यायचं.
पुऱ्या तुम्ही बघू शकताय, अगदी मस्त दिसत आहेत, खूप सुंदर यावर लेयर्स पडलेत. आता शेवटी यावर आता मी डेसिकेटेड कोकोनट थोडंसं स्प्रिंकल करून घेते, किंवा तुम्ही सुका नारळी या ठिकाणी किसून घालू शकता. तर आता इथे या बदामी पुरी आपण तयार करून घेतलेत, खूप सुंदर दिसत आहेत, खूप छान याला लेयर्स पडलेत. तर या घेतलेल्या प्रमाणात 25 ते 30 बदामी पुऱ्या तयार होतात. तर बघितल्यात ना या पुऱ्या किती करायला सोप्या आहेत, आणि या चवीला तर अगदी बालुशाहीसारख्या लागतात. बाप्पाला नक्कीच आवडतील. तेव्हा येणाऱ्या गणेश चतुर्थीला या बदामी पुरी घरी नक्कीच ट्राय करा आणि तुमचा अनुभवांसोबत शेअर करा. तुम्ही जर का आपल्या कुक विथ मयुरा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन देखील दिले आहे त्यालाही प्रेस करा, जेणेकरून सगळ्यात आधी तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या लगेचच बघता येईल. तर पुन्हा आपण भेटूयात अशाच एखाद्या सुंदरशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.